जळगाव जामोद तालुक्यातील साडेगाव येथील शौचालय चोरी झाल्याचा प्रकार विविध प्रसार माध्यमांनी आणल्यावर सुद्धा आजपर्यंत जळगाव गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकडे यांनी त्या शौचालयाची पाहणी करणे किंवा संबंधित ग्रामसेवक यांची साधी चौकशी सुद्धा न केल्याने वरिष्ठांचा सुद्धा या प्रकरणावर हात तर नाही ना अशी चर्चा तालुक्यात होत आहे। या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपी असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावी अशी मागणी काल दिनांक 28 डिसेंबर रोजी बुलढाणा युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत तायडे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन केली। गेल्या काही दिवसांपासून झाडेगाव येथील एकनाथ फकीरा सोळंके यांच्या शौचालयात चोरी गेले असे प्रसिद्धी माध्यमातून समोर आले। झाडेगाव ग्रामपंचायतला सरपंच महिला असल्याने विविध योजना राबविणे हे सचिव म्हणून सचिवांच्या कामाचा भाग आहे। झाडेगाव येथील शौचालय चोरी गेल्याची बाब सत्य तर आहेच, उलट या प्रकरणात आम्ही माहिती घेतली असता यापेक्षाही मोठी चोरी शौचालय योजनेत झाली असून केंद्राच्या योजनेस हरताळ येथील सचिव यांनी फासली आहे असे तक्रारदार यांनी निवेदनात नमूद केले आहे। याशिवाय झाडेगाव येथील सन 2019-20 ते आतापर्यंत झालेल्या शौचालय त्यांना देण्यात आलेले अनुदान लाभार्थी निवड लाभार्थी पात्रता करता बदलून परत लाभ देणे हे प्रकार सुद्धा बाहेर येत आहेत। यामध्ये जागा कुणाची शौचालय कुणाचे निधी कोणाला अशा प्रकारे शौचालय अनुदानात मोठा भ्रष्टाचार झाला असून त्याची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे। या भ्रष्टाचारात वरिष्ठ अधिकारी यांना कर्मचारी यांना पाठीशी घालू नये कारण प्रसिद्धी माध्यमातून बातम्या येऊनही आपण साधी चौकशी सुद्धा केली नाही त्यामुळे 12,000 रुपये अनुदान भ्रष्टाचारात आणि अधिकारी सहभागी नाही ना असे बोलण्याची वेळ आज सामान्यांवर आली आहे। शौचालय चोरी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी आणि दोषींवर गुन्हा दाखल करावे जेणेकरून शासनाच्या योजना प्रामाणिकपणे राबविल्या जातील। सरपंच यांच्या अज्ञानपणाचा फायदा तर सचिवांकडून घेतला जात नाही ना हेही तपासावे व आमच्या झाडेगावची झालेली नामुष्की दूर करावी अशी मागणी निवेदनात केली आहे। एमसीएन न्यूज करिता संजय दानगे जळगाव। आज दिनांक 28/12/2021 रोजी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये झाडेगावतील एकनाथ सोळंके याचं शौचालय चोरी गेल्या संदर्भात ज्या बातम्या प्रकाशित झाल्या त्या बातम्यांच्या अनुषंगाने आम्ही गावामध्ये शोध घेतला असता हा शौचालयामध्ये खूप मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार झाला असून याच नाही अशा अनेक प्रकारचे शौचालयाचा भ्रष्टाचार या झाडेगाव ग्राममध्ये झालेला आहे। त्या अनुषंगाने मी आज गटविकास अधिकारी यांच्यामार्फत मुख्याधिकारी साहेब यांना एक तक्रार निवेदन सादर केलेलं आहे। सदर शौचालय प्रकरणामध्ये लाभार्थ्याची निवड आणि लाभार्थ्यांना ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांना परत लाभ आणि जे खरे लाभार्थी आहेत यांना या लाभापासून वंचित ठेवण्याचं काम रामसेवक पवार यांनी केलेलं आहे तेव्हा मी त्यांना विनंती केली आहे की आपल्या स्तरावरून आपण या शौचालय प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मी मागणी केलेली आहे। झाडेगाव येथे सरपंच महिला असल्यामुळे सचिवाचा जबाबदारी काम करण्याची जबाबदारी सचिवाची असते त्यामुळे यामध्ये जो प्रकार घडलेला आहे यामध्ये सचिवाची खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्या भ्रष्टाचारामध्ये सचिवच इन्वॉल्व्ह असल्याचे आज निदर्शनास आहे तेव्हा मी गटविकास अधिकारी यांना विनंती केली आहे की आपण याची तात्काळ चौकशी करावी अन्यथा आम्हाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये मोठे आंदोलन करावं लागेल।